so let's revise few basic concepts of structure okay, what is structure structure is collection of members right where members can be of different data types right we can collect one integer character one float everything is a mixed data type it's a mixed bag like assorted things we collect them we pack them in the structure for example structure student we have seen where roll number is integer

रोल नंबर एंड नेम मैं स्ट्रक्चर मेम्बर अपना ऐक्से कसा कर यूजिंग डॉट ऑपरेटर करेक्ट फॉर एक्जाम्पल एस वन डॉट रोल नंबर इक्वल टू वन जीरो वन कि एस वन डॉट नेम का अपने लिख शक पड़ते सो वी नो दिस बेसिक्स ऑफ स्ट्रक्चर नाउ द कन्सेप्ट इज कि कैन वी इनिशियलाइज मेम्बर ऑफ स्ट्रक्चर इनसाइड स्ट्रक्चर डिक्लेरेशन आई मीन लाइक दिस असं डिक्लेअर करता येईल हाऊ मेनी इफ्यू थिंक वी कॅन इनिशियलाइज मेंबर्स ऑफ द स्ट्रक्चर लाईक दिस फॉर एक्झाम्पल रोल नंबर वन झिरो वन नेम इज ए बी सी असं किती लोकांना वाटतं की डिक्लेअर करता येईल अलाउड आहे एडी थिंक्स इज रेझो हँड नो बडी ॲपसोलूटली गुड गुड युअर कॉन्सेप्ट क्लिअर इट मीन्स तसं का नाही करतायत तर आत्ताच सांगितलं की स्ट्रक्चर हे डिक्लेरेशन आहे स्ट्रक्चरला मेमरी मिळत नाही मेमरी व्हेरिएबलला मिळते तर आपण जेव्हा स्ट्रक्चर डिक्लेअर करतो तेव्हा असं मेंबरला इनिशलाइज करता येत नाही दिस सच थिंग कॅन बी डन इन जावा इन सी क्लास नॉट इन स्ट्रक्चर द वे बट डेफिनेटली नॉट इन सी मग काय करायला पाहिजे हाऊ डू डू इट मेमरी व्हेरिएबलला मिळते सो विट इनिशलाइज व्हेरिएबल

do you think data is two bytes okay what do you think size of the structure uh, will it be four bytes do you think it's four bytes how many of you think it's four bytes no one okay so my point is key data is integer

त्या नेक्स्ट शहरमध्ये परत डेटा एन्नेस त्या डे नेक्स शहरमध्ये परत डेटा एन्डेक्स हे दिस इज गोइंग टू इन्फानेट लूप लाईक अ रिकर्शन दिस विल नेवर स्टॉप सो कंपल विल गो इन टू इन्फायनाईट लूप डू डिटरमाइन साईज ऑफ द स्ट्रक्चर अँड दॅट्स वाय टू अवॉइड दिस गोईंग इन टू इन्फायनाईट लूप कंपल अ सिम्प्लिसेस दिस इज नॉट अलाउड का अलाउड नाही आहे कारण या स्ट्रक्चरचा आपल्याला मेमरी रिक्वायरमेंटच काढता येत नाही आहेत साईज काढता येत नाहीये तुम्हाला मेमरी द्यायची किती मी

एका स्ट्रक्चरचं व्हेरिएबल दुसऱ्या स्ट्रक्चरमध्ये मेंबर म्हणून घेता येतं पण त्याच स्ट्रक्चरमध्ये त्याचा मेंबर त्या स्ट्रक्चरचं व्हेरिएबल असू शकत नाही डेटा व्हेरिएबल अलाउड नाही कारण की साईज डिटरमाइन करता येत नाही यू कॅनॉट कॅल्क्युलेट द मेंबर रिक्वायरमेंट्स दॅट्स अ बेसिक रिझन सो प्लीज रिमेंबर दिस पॉईंट ठीक आहे आता जी लोक गणली ज्यांना वाटलं की असं अलाउड आहे हे का गणले कारण त्यांनी असं कुठेतरी बघितलं असणार आहे डेटा स्ट्रक्चरमध्ये मे बी की असं स्ट्रक्चर तयार करता येतं आता जरा नीट बघा मी काय चेंज केलाय तो मग तुम्ही तो हायलाइट केलाय हा मेनी इफ यू थिंक नाउ दिस विल बी अलाउड रेजू हँड्स

ओके सो धिस इज परफेक्टली अलाउड हे परफेक्टली अलाउड आहे का अलाउड्ड आहे कारण की मगाशी दाखवलं होतं एक्झाम्पल जर नीट बघा त्यात जो नेक्स्ट होता तो नेक्स्ट डेटा वेरिल होता आणि आता इथं काय आहे तो नेक्स्ट त्याने स्टार लावला आहे आणि स्टार लावल्यामुळे काय घडतं तो पॉईंट तयार होतो आता ह्या स्ट्रक्चरची आपल्याला मेमरी रिक्वायरमेंट काढता येणार आहे वॉट इज इट डेटा इज टू बाईट्स

टेन स्टोअर झाला आणि मला या पॉइंटरमध्ये आपल्याला नल ठेवायचा समजा नल मीन्स वॉट ऍब्सेन्स ऑफ ऍड्रेस सो एस डॉट नेक्स्ट इक्वल टू नल क्लिअर आय रिपीट ज्या स्ट्रक्चरमधल्या गोष्टी म्हणजे मेंबर्स आपण स्ट्रक्चरच्या व्हेरिएबलने ऍक्सेस करतो त्याचं नाव असतं व्हेरिएबलने आपण जेव्हा ऍक्सेस करतो तेव्हा आपण डॉट ऑपरेटर वापरून ऍक्सेस करतो विच यू ऑल नो द बेसिक्स ऑफ स्ट्रक्चर फाईन हाऊ डू इनिशियलाइज इट स्ट्रक्ट नोड डेटा अँड नेक्स्ट एस इज अ वेरिएबल इनिशियलाइज टू टेन डेटा टेन झाला आणि नेक्स्ट पॉईंट नल झाला इट्स इझी आता अजून एक गोष्ट तुम्हाला काय कळलं पाहिजे की जेव्हा स्ट्रक्चरला मेमरी मिळते त्याचा ॲड्रेस बघा वन झिरो वन इज अ ॲड्रेस ऑफ दॅट स्ट्रक्चर एस करेक्ट सो दॅट इज अ ॲड्रेस ऑफ होल स्ट्रक्चर अख्ख्या स्ट्रक्चरचा ॲड्रेस तो असतो सो डायग्रामवर जाऊ नका डू नॉट मिसअंडरस्टँड की वन झिरो वन इज अॅड्रेस ऑफ डेटा इट्स ॲड्रेस ऑफ होल स्ट्रक्चर इमॅजिन करा की समजा तुम्ही बिल्डिंगमध्ये राहत असाल अपार्टमेंटमध्ये राहत असाल फ्लॅटमध्ये राहत असाल तर तुमच्या फ्लॅटचा एक नंबर आहे फॉर एक्झाम्पल फ्लॅट नंबर वन झिरो वन तर तो वन झिरो वन हा अख्ख्या फ्लॅटचा नंबर आहे अख्ख्या फ्लॅटचा ॲड्रेस आहे ना मग त्या फ्लॅटच्या आतमध्ये वन बीएचके असेल टू बीएचके असेल थ्री बीएचके असेल बेडरूमचा ऍड्रेस वेगळा हॉलचा ऍड्रेस वेगळा किचनचा ऍड्रेस वेगळा बाल्कनीचा ऍड्रेस वेगळा असं होत नाही तो जो फ्लॅट नंबर तो जो ऍड्रेस आहे तुमच्या घराचा तो अख्ख्या फ्लॅटचा ॲड्रेस आहे त्याच्या आतमध्ये तुम्हाला काय हवं आहे ऍक्सेस करायचं आहे बेडरूम हॉल किचन ते तुम्ही डॉट वापरून ऍक्सेस करा इज इट क्लिअर सो वेन पॉइंटर विल पॉइंट टू स्ट्रक्चर इट पॉइंट टू होल स्ट्रक्चर आय रिपीट जेव्हा पॉइंटर त्या स्ट्रक्चर व्हिरला पॉइंट करतो तो अख्ख्या स्ट्रक्चरला पॉइंट करतो त्याच्या आतमधल्या पार्टला नाही त्याच्या आतमधल्या पार्टला ऍक्सेस करण्यासाठी तुम्हाला डॉट स्टार अॅरो असं काहीतरी वापरावं लागेल आता मी एक वेगळा एक्स्ट्रा पॉइंटर घेतला स्ट्रक नोड स्टार पी तर पी काय हा पण पॉइंटर आहे कुठल्या टाइपचा पॉइंटर आहे स्ट्रक नोडच्या टाइपचा पॉइंटर आहे आता जरा फरक बघा या पॉइंटरला मेमरी मिळाली आहे लेट्स इट्स वन झिरो वन आता फरक बघा की हा जो पी आहे आणि नेक्स्ट ह्या दोघांमध्ये काय फरक आहे दोघांची ऍबिलिटी सेम आहे अॅबिलिटी म्हणतोय मी नेक्स्ट हा काय पॉइंटर आहे कुठल्या टाईपचा पॉइंटर आहे स्ट्रक नोड पी हा काय हाही पॉइंटर आहे कुठल्या टाईपचा आहे स्ट्रक नोड म्हणजे दोन्ही पॉइंटरचा टाईप ऍबिलिटी सेम आहे फक्त लॉजिकली फरक असा आहे की नेक्स्ट हा जो पॉइंटर आहे हा स्ट्रक्चर नोडच्या आतमध्ये आहे इट्स इनसाइड दॅट नोड वेरएस पी जो आहे हा एक्सटर्नल पॉइंटर आहे तो स्ट्रक्चरच्या आतमध्ये राहत नाहीये तो बाहेर आहे पण यावडा ऍबिलिटी सेम आहे की तो या अशा नोट स्ट्रक्चर्सला पॉईंट करू शकतो इथपर्यंत क्लिअर आहे ओके नाव इफ आय वॉन्ट टू पॉइंट दॅट स्ट्रक्चर व्हॉट वी डू हाऊ डू वी पॉईंट बेसिकली पॉइंट करायचं म्हणजे काय ज्याला पॉइंट करायचंय त्याचा ऍड्रेस त्या पॉइंटवर स्टोअर करा इतकं सिम्पल असतं आय रिपीट ज्याला पॉईंट करायचंय त्याचा ऍड्रेस पॉइंटरमध्ये स्टोअर करा मग आता पीला या स्ट्रक्चरला पॉइंट आहे त्या स्ट्रक्चरला नाव आहे आपल्याला माहिती आहे एस मग पीला जर एस ला पॉइंट करायचा असेल तर त्या एस चा स्ट्रक्चरचा ऍड्रेस पी मध्ये स्टोअर करा एकदा ऍड्रेस स्टोअर झाला म्हणजे तो पॉइंटर त्या स्ट्रक्चरला किंवा वेरियबलला पॉइंट करतो राईट नाव इफ पी इज इक्वल टू अँड एस एसचं दुसरं नाव तयार काय होईल स्टार पी करेक्ट डू रिमेंबर बेसिक्स इफ पी इज इक्वल टू अँड के स्टार पी इज के सो इफ सिमिलरली इफ पी इज इक्वल टू अँड एस स्टार पी इज एस ठीक आहे ओके वेलकम टू द पॉईंट सो आपण आता म्हणतो एस डॉट डेटा इक्वल टेन म्हणजे एस एस स्ट्रक्चर अवेलेबलचं नाव आहे त्याचा डॉट डेटा आपण टेन ठेवला मला हीच गोष्ट आता ने करायची आहे तर मी काय म्हणेन

स्टार फाईव्ह तर इथं ऍडिशन पण आहे टू प्लस थ्री आणि स्टार फाईव्ह म्हणजे मल्टिप्लिकेशन पण आहे मग आधी मल्टिप्लिकेशन होईल काय ऍडिशन होईल स्टार आणि प्लस एकत्र येतील तेव्हा काय होईल तेव्हा त्या दोन ऑपरेटरमध्ये प्रायोरिटी जसं आपण मॅथ्समध्ये तुम्ही शिकला असाल की दिस ऑपरेटर प्रायोरिटी फॉर एक्झाम्पल इन मॅथ्स वी यूज बॉर्ड मार्स ब्रॅकेट्स ऑफ डिव्हिजन एक्सेट्रा किंवा मराठी मीडियमचे लोक असतील तर तुम्ही काय म्हणता कंचे भागू बेब राईट सो

आणि जो दोन ऑपरेटर सेम प्रायोरिटीचे असतील तर त्याच्यामध्ये काय बघितलं जातं तर असोसिएटिव्हिटी असोसिएटिव्हिटी कॅन बी एल आर ऑर आर एल म्हणजे समजा मी म्हटलं की टू प्लस थ्री प्लस थ्री म्हटलं समजा तर दोन्ही प्लसेस आहेत मग त्यातला प्लस कुठं सोडवायचा पहिल्यांदी तर प्लस ऑपरेटरची असोसिएटिव्हिटी आहे एल आर म्हणजे जो पहिला लेफ्टला आहे तो पहिला सोडवायचा मग राईटचा सो इट इज एल अँड देन आर लेफ्ट अँड देन राईट कॉमा ऑपरेटर जो असतो त्याची असोसिएटिव्हिटी आर एल आहे त्यामुळे राईट मोस्ट कॉमा पहिला एक्झिक्युट होतो एनिवेज सो पॉइंट हिअर इज इथं आपण जेव्हा स्टार आणि डॉट वापरतो त्यात होतं असं आपल्याला काय म्हणायचं की स्टार पी डॉट डेटा पण तसं घडत नाही डॉटची प्रायोरिटी स्टारपेक्षा हायर आहे त्यामुळे होतं इथं असं की तो पी डॉट डेटाचा स्टार काढतो विच इज रॉंग आणि मग आपण जेव्हा प्रायोरिटी आपली जेव्हा कळतं की आपल्याला चुकीचं होतं काहीतरी तेव्हा आपण आपली प्रायोरिटी सेट कशी करतो आपण ब्रॅकेट्स टाकतो फॉर एक्झाम्पल टू प्लस थ्री स्टार फाईव्ह याच्यामध्ये मला आधी ॲडिशन करायची आहे मग मल्टिप्लिकेशन कारण बाय डिफॉल्ट आधी मल्टिप्लेशन होणार ना जर आधी मल्टिप्लिकेशन होणार आहे आणि मला आधी ॲडिशन करायचे मी काय करेन त्या टू प्लस थ्रीला मी ब्रॅकेट टाकेन ब्रॅकेट टाकले की ऑटोमॅटिकली ब्रॅकेटला प्रायोरिटी हायर जाते तर तेच इथं करायला लागेल ट्रिक आपल्याला आपला स्टारपी डॉट डेटासाठी ब्रॅकेट टाकावे लागेल कारण असं चालणार नाही आहे वी नीड टू यूज ब्रॅकेट लाईक दिस स्टार पी डॉट डेटा इक्वल टेन क्लिअर आहे आता हे थोडंसं कॉम्प्लिकेट होत आहे डेडीसी ची ऑल्सो अंडरस्टूड दिस सो वॉट ही हॅज गिव्हन टू फॉर अवर कन्व्हिनियन्स प्रोग्रामच्या साठी कन्व्हिनियन्ससाठी डेडीसीची आज गिव्हन अनदर अल्टरनेटिव्ह ऑपरेटर कॉल इट अॅरो सो विच यू कॅन यूज फॉर प्रोग्रॅमिंग जनरली ह्या ॲरोला मी मनें मनें। so remember, चा असं म्हणतो आता मला इतक्या शिकवून शिकून ती सवय लागली आहे सो बऱ्या वेळेला मी तुम्हाला ॲरो म्हणण्यासाठी चा म्हणेन सो जस्ट रिवेंबर विनर आहे चा इट मिस इट्स ॲरो आता मी चा का म्हणतो

राईट अॅरो डेटा इक्वल टेन ओके आता हा जो अॅरो आहे कधी कधी मला जे पहिल्यांदा शिकत असतील शिकतात काहीतरी बालीस प्रश्न विचारतात लेक्चर नंतर किंवा किंवा सर आम्ही राईट अॅरो प्रेस करून बघितला पण कर्सर पुढे पुढे जातोय तर तो अॅरो कुठून आणायचा प्रिंट कसा करायचा तर इट्स अ बेसिकली कॉम्बिनेशन ऑफ टू कॅरेक्टर्स ओके कॉम्बिनेशन ऑफ टू कॅरेक्टर्स डॅश आणि ग्रेटर दॅन साईन टाईप करताना राईट अॅरो प्रेस करू नका तर इट इज अ डॅश अँड देन अॅरो की सॉरी ग्रेटर प्रेस करा तुम्हाला तो अररो येईल प्रिंट होईल ये ऑल राईट सो so, पी चा डेटा इक्वल टू टेन so, सुविधा जर नेक्स्ट मध्ये नल ठेवायचा असेल तर स्टार पी ब्रॅकेटमध्ये डॉट नेक्स्ट इक्वल टू नल म्हणता येईल किंवा सगळ्यात सोपं पी चा नेक्स्ट इक्वल टू नल जेव्हा पॉइंटर असेल तेव्हा महत्वाचे लक्षात काय ठेवायची गोष्ट तुम्ही स्ट्रक्चरच्या आतमधलं काय करता हे महत्वाचं नाही महत्वाचं आहे तुम्ही जर स्ट्रक्चर व्हेरिएबलचं तीच गोष्ट पॉईंटर केली तर ऍरो वापरायचा म्हणजे चा वापरायचा पी चा डेटा पी चा नेक्स्ट कशाने ऍक्सेस करता हे महत्वाचं आहे काय ऍक्सेस करता महत्वाचं नाही आहे स्ट्रक्चर व्हेरिएबलने तर डॉट ने नक्स केलं तर एरो ऑल राईट ओके आता आपण बघूयात थोडंसं बेस तयार करूया आपल्याला ह्याचं कॉन्फिडन्स येईल मी तुम्हाला स्ट्रक्चर पॉइंटरचा की एक स्ट्रक्चर घेतलाय नोड त्यात मी डेटा घेतला आहे एक नेक्स्ट पॉईंटर घेतला आहे आता मी तीन व्हेरिएबल्स घेतले आहेत एफ एस टी हे तीन स्ट्रक्चरचे व्हेरिएबल्स आहेत नॉर्मल वेरियबल्स त्यांना नावं आहेत मी डायनेरिकली क्रिएट करत नाही स्टॅटिकली स्ट्रॅटिकली क्रिएट करतो इथं जे आपण डिक्लेअर करतो त्याला मेमरी स्टॅटिक मिळते त्यानंतर एक पॉइंटर घेतला स्टार पी नावाचा आणि त्याला इनिशियलाइज केलं अँड एफ म्हणजे एक एफ नावाचा नोट के तयार केला स्ट्रक्चर व्हेरिवल तयार केलं त्यात काय डेटा आणि नेक्स्ट असं एस आणि टी असे ती, तीन व्हिरिवल मी तयार केले ओके तिन्ही व्हेरिवलमध्ये सेम पॅटर्न आहे कारण तिघांचं स्केलेटन सेम आहे तिघांचं टेम्पलेट सेम आहे तिघांमध्ये डेटा आहे नेक्स्ट आहे एक पॉइंटर घेतला तो एक्स्टर्नल पॉइंटर आहे तर हा पॉइंटर इज इक्वल टू काय म्हणलं अँड एफ एफ चा ॲड्रेस काय दाखवला डायग्राम मी वन झिरो वन एस चा ॲड्रेस टू झिरो टू आहे थ्री टीचा ॲड्रेस थ्री थ्री आहे तर पी इज इक्वल टू अँड एफ म्हणजे एफचा ॲड्रेस वन झिरो वन मी पी एन स्टोर केला म्हणजेच इफेक्टिव्हली पी हा एफला पॉईंट करतो क्लिअर इफ पी इज इक्वल टू अँड एफ स्टार पी म्हणजे एफ आता आपण स्टार पी वापरणारच नाही होत आपण सिंपली इथं पी डेटा पी एरो नेक्स्ट म्हणणार आहोत पीचा डेटा पीचा नेक्स्ट ओके सो आता मी म्हटलं एफ डॉट डेटा इक्वल टेन याला मला अल्टरनेटिव्ह स्टेटमेंट सांगायचं पी वापरून काय म्हणायचं पी चा डेटा इक्वल मला म्हणायचं आता हा पहिला जो नोड आहे फर्स्ट नोड जो आहे हा नोड एफ आणि सेकंड नोड मला जॉईन करायचा आहे जॉईन कसं करतात लिंकिंग कसं करतात कारण जर पुढून डेटासाठी शिकलात तुम्हाला लिंकिंग शिकायची इच्छा असेल किंवा डेटा स्टेट शिकायचा असेल तर तुम्हाला हे जे दोन नोड आहेत हे जॉईन करता आले पाहिजे लिंक करता आले पाहिजेत तर लिंकिंगसाठी पॉइंटर वापरला जातो आता मला फर्स्ट नोडचा नेक्स्ट सेकंड नोड आहे हे जर लिंक करायचं असेल तर मी काय करतो ह्या एफचा जो नेक्स्ट पॉइंटर आहे तो नेक्स्ट पॉइंटर ह्या सेकंड नोडला पॉईंट केला पाहिजे मग नेक्स्ट पॉइंटर जो आहे पॉईंटर पॉइंट कसा करतो तर काही नाही ज्याला पॉईंट करायचं त्या स्ट्रक्चरचा ऍड्रेस त्या पॉईंटरला स्टोअर करा मग आता ह्या नेक्स्ट पॉइंटरला ह्या सेकंड नोडला पॉईंट करायचं ना मग सेकंड नोडचा एस चा ॲड्रेस काय टू झिरो टू तर तो ऍड्रेस नेक्स्ट मध्ये स्टोअर करायचा बरोबर म्हणजे आपल्याला एक असाइनमेंट स्टेटमेंट लिहायला लागेल काय लिहायला लागेल एफ डॉट नेक्स्ट इक्वल टू अँड एस अँड एस म्हणजे काय एस चा नेक्स्ट मध्ये कुणाचा नेक्स्ट तसं मी एफ वापरला स्ट्रक्चर व्हेरिएबलचं नाव आहे त्यामुळे एफ डॉट नेक्स्ट हे जरी पी वापरला असता तर पी एरो नेक्स्ट म्हणलं असतं पी चा नेक्स्ट इक्वल टू अँड एस पी हा सहा म्हणले इथं आलो त्यातलं तुम्हाला काय पाहिजे नेक्स्ट तिथं काय शो करायचं तुम्हाला इक्वल टू वॉट अँड एस मग एसचा ॲड्रेस घेतला आणि स्टोअर केला समजतं काय ना हा मे अंडरस्टँडिंग टिल दिस पॉईंट जस्ट रेजू अँड्स किती लोकांना झेपतोय म्हणजे पुढे जायला कारण आता एवढं पण अवघड नाहीये यू विल एन्जॉय इट इट्स नॉट लाईक द टू डे अँड थ्री डे ए

आपला पॉइंटर मॅक्झिमम मंडे पर्यंत संपेल मंडेला फाईल एंडिंग येईन मग नेक्स्ट सॅटर्डे पर्यंत आपण कोर्स संपवायचा विचार करतोय आपल्या अॅडव्हान्स आपण टॉपिक कव्हर करू डेथमध्ये तर तेव्हा आपली लास एक लास्टला एक एक्झाम असणार आहे आणि तुम्हाला जे काही सीचं कोर्सचं सर्टिफिकेट मिळणार आहे त्यातली जी ग्रीड आहे ती जी ग्रेड आहे इट इज गोइंग टू बी डिपेंड ऑन टू फॅक्टर्स फर्स्ट यु रिस्पॉन्स इन द क्लास होमवर्क तुम्ही काय करताय काय करत नाहीत हा रिस्पॉन्डिंग इन द क्लास अँड सेकंड युअर परफॉर्मन्स इन दॅट टेस्ट त्याच्यावरती बेस्ड तुमचा तो तुम्हाला ती ग्रेड मिळणार आहे सो so, प्लीज बी अटेंटिव्ह ड्युरिंग लेक्चर्स नुसत्या लेक्चरला ऑनलाईन थांबून इकडे तिकडे टाइमपास करू नका सिन्सिअरली ऐका समजून घ्यायचा प्रयत्न करा ऑल राईट आता आपल्याला काय करायचं आहे आपण हे पॉइंटरनी आपण हा नोट जॉईन केला आता आपण काय करूयात ह्या एसच्या डेटामध्ये ट्वेंटी स्टोअर करूयात आता एस व्हेरिएबल आहे म्हणून डॉट म्हणले मी त्याचं नाव येते डायरेक्टली सो so, एस डॉट डेटा इक्वल ट्वेंटी हेच आपल्याला जर एफ वापरून म्हणायचं असेल तर आपण काय म्हणू एफ डॉट नेक्स्ट चा डेटा इक्वल ट्वेंटी ट्वेंटी स्टो कुठं करायचा आहे डेटामध्ये मग डेटा कुणाचा तर एस चा म्हणून आपण एस डॉट डेटा म्हणलं पण एसच्याऐवजी मला एफ म्हणायचं असेल तर एसचा आणि एफचं रिलेशन काय आहे तर एफ डॉट नेक्स्ट इज एस ना ओके हो नाही मला एसच्या ठिकाणी काय म्हणायला म्हणायला लागेल लग, एफ डॉट नेक्स्ट पण मग एफ डॉट नेक्स्ट आणि डेटा जॉईन कसा करायचा तर तुम्ही कशाने करता हे महत्वाचं आहे इथं बघा नेक्स्ट हा आपण एक्सर कशन करतोय एफनी एफ स्ट्रक्चर व्हेरिएबलचं नाव आहे म्हणून डॉट वापरला आहे पुढं डेटा आपण एक्सर्कशन ने करतोय नेक्स्टनी नेक्स्ट काय पॉइंटर म्हणून आपण इथं आर वापरला कधी डॉट वापरायचा कधी आर वापरायचा लक्षात घ्या आपण काय ऍक्सेस करतोय महत्वाचं नाहीये कशानी कशाने ॲक्सेस करतोय हे महत्वाचं आहे स्ट्रक्चर व्हेरिएबलच्या नावाने ॲक्सेस केला तर डॉट पॉइंटर व्हेरिएबल ॲक्सेस केला तर ॲरो क्लिअर ओके आता जर एफ च्या ऐवजी मी जर पी वापरला तर काय होईल पी ॲरो म्हणजे चा नेक्स्ट चा डेटा इक्वल ट्वेंटी जेवढे चा आहेत जेवढे अॅरो आहेत तेवढे तुम्हाला अॅरो डायग्राम दिसत का बघा हा पी हा तुमचा पहिला चा अॅरो ह्यातलं तुम्हाला काय पाहिजे नेक्स्ट परत इथला चा म्हणजे हा अॅरो ह्यातलं तुम्हाला काय पाहिजे या निवडला पोहोचला यातलं तुम्हाला काय पाहिजे डेटा इक्वल ट्वेंटी तर ही सगळी अल्टरनेटिव्ह स्टेटमेंट्स आहेत जेपते ओके नाव हाव विल यू जॉईन एस एन टी मायक्रोस्ट्रक्चर एस हे स्ट्रक्चर अवेलेबल आहे टी हे दुसऱ्या स्ट्रक्चर अवेलेबल तयार आहे ऑलरेडी टीचा ॲड्रेस थ्री झिरो थ्री आहे मला एस नोड आणि टी नोड हा जॉईन करायचा लिंक करायचा आहे तर ते स्टेटमेंट जे काय लिहायला लागेल जॉईन करण्यासाठी कॅन यू राईट दॅट स्टेटमेंट इन द चॅट बॉक्स प्लीज सो आय चेक आय जस्ट गिव्ह वन मिनिट टू ट्राय आउट विचार करून लिहा चुकू नका एसला आणि टीला आपल्याला जॉईन करायचं आहे म्हणजे काय की टीचा ॲड्रेस एशियन एक्सप्रेंटवर ठेवायचा आहे करेक्ट टीचा ॲड्रेस काय थ्री झिरो थ्री तो एसच्या नेक्स्ट मध्ये ठेवायचा आहे या नोटच्या सो स्टेटमेंट काय तयार होईल एस डॉट नेक्स्ट इक्वल टू अँटी टीचा ॲड्रेस वन थ्री झिरो थ्री हा ठेवायचा आहे कुठं नेक्स्ट पॉईंटरमध्ये पण प्रत्येकाचा नेक्स्ट पॉइंटर आहे नेक्स्ट नेक्स कोणाचा तर एसचा एस ना व्हेरिएबलचं नाव आहे म्हणून डॉट वापरायचा एस डॉट नेक्स्ट इक्वल टू अँटी क्लिअर मग आता एसला अल्टरनेटिव्ह काय वापरायचं एसला एस ला अल्ट वापरायचं एफ ठीक आहे मग एस कोण आहे तर एफ चा नेक्स्ट आहे यू से नाव एफ डॉट नेक्स्ट चा नेक्स्ट इक्वल टू एन टी राईट साइडचा पार्ट बदलणारच नाही फक्त बदल सबस्क्रिड काय करतो एस ठिकाणी एफ वापरला आता नाव इन्स्टेड ऑफ एफ लेट्स यूज पी पीने काय होईल Can you tell me statement using P? Tell me in chat box. What will be statement, equivalent statement using directly P. Some students have already written it? Others try out. I'm watching chat box. I'm happy. Most of you could tell me. So it is what? P. so next, next equal to anti. P. चा नेक्स्ट त्याचा नेक्स्ट इथं काय ठेवायचं आहे ऍड्रेस ऑफ टी दॅट इज थ्री झिरो थ्री जेवढे अॅरो आपल्या सेटमेंट मध्ये आहेत तेवढे मध्ये दिसतात पी चा नेक्स्ट चा नेक्स्ट इक्वल टू ऍड्रेस ऑफ टी ओके नेक्स्ट आता मला काय आहे त्याच्या पुढं आय वॉन्ट टू स्टोअर थर्टी इन टी डॉट डेटा जे टीचा डेटा जो आहे तो मला थर्टी वन सेट करायचा इथं सो अल्टरनेट स्टेटमेंट मॅडम काय काय तर टी डॉट डेटा हे झालं एक सिम्पल स्टेटमेंट त्या वेरियल मला नाव माहिती च्या टीच्या मला एस वापरायचा असेल तर एस आणि टीचं रिलेशन काय की टी कॅन टी इज वॉट एस डॉट नेक्स्ट टी हा एसचा नेक्स्ट आहे हो की नाही मग मला टीच्या ठिकाणी काय लिहिता येईल एस डॉट नेक्स्ट आणि इथं काय लिहायचं आहे ॲरो म्हणजे चा डेटा तर डॉट कुठं आणि चा कुठं नीट बघा मी रिपीट करतोय परत स्टेटमेंटकडे बघा ऍरो कसं माझं बघा तर इथं एस हे स्ट्रक्चर व्हेरिएबलचं नाव आहे म्हणून डॉट वापरलाय त्यानंतर नेक्स्ट हा पॉइंटर आहे म्हणून एरो वापरलाय त्यामुळे काय ॲक्सेस करता हे महत्वाचं नाहीये कशाने ऍक्सेस करता हे महत्वाचं आहे फॉर एक्झाम्पल नेक्स्ट हे आपण जरी पॉइंटर असेल तर तो आपण ऍक्सेस कशाने करतोय स्ट्रक्चर व्हेरिएबलच्या नावानी म्हणून डॉट इथं आपण जरी डेटा ऍक्सेस असू तरी ऍक्सेस कशानी करतोय पॉइंटरनी म्हणून तो एरो पाहिजे तिथं क्लिअर नो इन्स्टेड ऑफ एस डॉट नेक्स्ट चा डेटा इक्वल थर्टी इन्स्टेड ऑफ एस कॅन यू टेल मी युझिंग एफ राईट फटाफट इन चॅट बॉक्स एसच्या ऐवजी एफ वापरा आणि मला टीच्या डेटामध्ये थर्टी स्टोअर करायचा आहे युझिंग एफ टेल मी इक्वल स्टेटमेंट इन चॅट बॉक्स वॉट यू नू डू यू हॉन्ट टू स्टोअर नल इन लास्ट नोड so statement is t dot next equal to null so tell me it's equivalent statement using s The typing is so slow only five students have responded in chat box 10 11 12 okay that's good so check your answer it should be what s s dot नेक्स्ट चा नेक्स्ट इक्वल टू नल क्लिअर हाउ मेनी करेक्ट भारी मस्त सगळ्यांना कळतंय छान गुड आता काय करा इन्स्टेड ऑफ एस टेल मी इक्वल स्टेटमेंट यूजिंग एफ चला टायपिंग करत राहा फटाफट इन वन मिनिट शुड विल टू राईटर इन्स्टेड ऑफ एस यूज एफ गुड व्हेरी नाईस एव्हरीबडी इज करेक्ट एव्हरीबडी इज करेक्ट अथर्व चुकलंय मी एफ आपल्याला सांगितलं एफ okay now check i <laughs> say f dot next cha next cha next equal to null correct now try out using p book is the arrow perfect set the p approve statement Come and try it. Write fast in chat box. ओके चेक क्या सोल्यूशन ना क्या रे पी चा नेक्स्ट चा नेक्स्ट चा नेक्स्ट इक्वल टू नल चेक करा परफेक्टली नेक्स्ट आरोप लेट्स लेटमी चेक लेट मी सी हाउ मेनी कूड राइट दिस परफेक्टली एवढा किती लोकांना परफेक्ट लिता आलेला है वाव 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 So, you all have become now master in point-to-structure, isn't it? It would have completed we will use a class. You would have so. Fantastic. This is the base that we create uh, for creating or writing linked list programs. Now, those who are really interested in this kind of linked list programs, I have uploaded uh, one lecture of linked list on YouTube. So, those who want to, it's publicly available. So, those who want, you can watch that lecture. And uh, tomorrow, anyway, it's a weekend now. And, weekend, you can. Learn on your own this linked list We're using my YouTube video and uh, practice that code. It's a second lecture of linked list where I have taught how to create linked list and display a link list. Alright, thank you very much. <coughs> now, what I want to do is to make this list circular, I want to join T to F. F join एफ चा जो ऍड्रेस आहे फर्स्ट नोटचा ऍड्रेस जो आहे वन झिरो वन तो मला इथं ठेवायला लागेल सो करायला लागेल सो वॉट ऑल राईट इज टी डॉट नेक्स्ट इक्वल टू अँड एफ एफ चान झिरो वन आहे सो सेटमेट ऑल राईट इज टी डॉट नेक्स्ट इक्वल टू अँड एफ एफ वन आपण टी डॉट टेक्स्ट स्टोर केला म्हणजे आता हा जो टी नोड आहे त्याचा नेक्स्ट आपण एफ केला हे सर्क्युलर तयार आता करेक्ट आता इन्स्टेड ऑफ टी इफ आय यूज एस बी स्टेटमेंट काय होईल एस वापरून आता सेम स्टेटमेंट एस डॉट नेक्स्ट चा नेक्स्ट इक्वल टू अँड एफ करेक्ट नाव यू टेल मी हाऊ टू राईट द स्टेटमेंट यूजिंग एफ राईट इन चॅट बॉक्स फक्त एफ वापरा आणि मला अख्खा स्टेटमेंट लिहून सांगा काय चॅटबॉक्समध्ये एफ डॉट नेक्स्ट चा नेक्स्ट चा नेक्स्ट इक्वल टू अँड एफ परत बघा एफ डॉट नेक्स्ट चा म्हणजे काय शो करायचंय मग एफ च्या मी पी वापरलं कॅन यू राईट सिमिलर इक्वेल स्टेटमेंट युझिंग ओनली पी आख्या स्टेटमेंटमध्ये मला फक्त पी पाहिजेल कुठेही दुसरं कुठलं अवेलेबल नकोय एफ नकोय एस नकोय टी नकोय काय नकोय आख्या स्टेटमेंट मध्ये म्हणतो मी एंटायर स्टेटमेंट इन्क्लुडिंग द लेफ्ट अँड ले राईट ले

अँड एफ म्हणजे काय एफचा ॲड्रेस तो कुठं शो केलेला आहे ते बघा आणि लिहा सुरेश कुंभार रॉंग प्रांजली रॉंग साक्षी रॉंग धनश्री रॉंग श्रुती रॉंग ओके मोस्ट ऑफ यू गोइंग रॉंग दॅट्स ओके चलो दॅट्स फाईन लेट्स लुक ॲट इट इट्स नॉट दॅट डिफिकल्ट आता आपण एफ च्या काय वापरणार पहिली गोष्ट पी वापरणार बरोबर सो इट इज पी चा 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 नेक्स्ट 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 इक्वल टू अँड एफ म्हणायच्याऐवजी आपण पी मध्ये एफ चा अॅड्रेस स्टोर केलेला आहे सो देक फ्रॉम पी ना सो इट इज ओनली पी अँड पी पी चा असं काही नाही स्टार पी वगैरे गोइंग रॉंग सो पी चा नेक्स्ट चा नेक्स्ट चा नेक्स्ट इक्वल टू अँड एफ तर अँड एफ च्या ठिकाणी काय लिहायचंय नुसता पी बिकॉज पी कंटेन्स ऍड्रेस ऑफ एफ सिंपल क्लिअर नॉट्राय ऑफ दिस नेक्स्ट थिंग आय वॉन्ट टू प्रिंट ट्वेंटी ट्वेंटी कुठे आहे एस चा डेटा सेकंड नोटचा डेटा जो आहे एस चा डेटाचा ट्वेंटी आहे तुम्हाला ट्वेंटी प्रिंट करायचा आहे पण काय वापरायचं आहे टी आय जीज वॉन्ट टू मेक यू कॉन्फिडेंट इन स्ट्रक्चर पॉईंटर दॅट्स वाय मास्किंग सच क्वेश्चन्स तुम्हाला किती कळलं तुमचे कन्सेप्ट कन्सेप्ट मी क्लिअर केले बघतोय सो टेल मी सेटमेंट युझिंग टी हाऊ विल आय प्रिंट ट्वेंटी हे बघा हा जो टी आहे हा इकडून असं जायचं आणि इकडून हा ट्वेंटी प्रिंट करायचं ट्राय आउट लेट मी चेक युर अॅक्युरेसी चेक द अँसर काय करायचंय सगळं आन्सर चेक करा टी डॉट नेक्स्ट चा नेक्स्ट डॉट सॉरी चा डेटा इक्वल ट्वेंटी प्रिंट एफ करायला लागेल नॉट प्रिंट आपला स्टोर नाही करायचं प्रिंट करायचं प्रिंट एफ सो प्रिंट एफ पर्सेंट डी टी डॉट नेक्स्ट चा नेक्स्ट चा डेटा हा मी करेक्ट रेझो हँड तुझं करेक्ट ट्वेल्थ फिफीन सिक्सटीन ट्वेंटी व्हेरी नाईस ट्वेंटी गॉट इट करेक्ट व्हेरी नाईस छान गुड एवढं आपण खूप कॉम्प्लिकेट घेतलं हे ज्यांना एवढं कळलं नसेल ते हरकत नाही डोंट टेक टेंशन डोंट वरी तुम्हाला बेसिक आज काय फक्त सांगायचं होतं की पॉईंटर म्हणजे काय स्ट्रक्चर म्हणजे काय स्ट्रक्चर पॉइंटर कसा असतो आपलं बघायचं होतं ठीक आहे नाव हाऊ दिस पी विल गो टू सेकंड नोड म्हणजे आता पी इज पॉइंटेड टू फर्स्ट नोड त्यामध्ये काय ॲड्रेस आहे वन झिरो वन इफ पी टू गो टू सेकंड नोड म्हणजे एसला पॉईंट करायचा असेल तर काय करता येईल एक तर पी इझिकल टू अँड्रेस म्हणता येईल डायरेक्टली तर सेकंड नोडचा ऍड्रेस जो आहे टू झिरो टू हा एस कडनं न घेता आपल्याला इकडनं घेता येईल का बरं टू झिरो टू मधनं हा इथनं उचलता येईल का ॲड्रेस अँड हा विल यू से व्हॉट यू कॅन से पी इक्वल टू अँड्रेस हे झालं एक ऑप्शन एस ॲड्रेस काय टू झिरो टू स्टोअर केला पी मध्ये की पी विल पॉईंट टू सेकंड नोड आता एस नका वापरू एफ आपल्याला सांगितलं तर काय म्हणाल आता राईट साईडचा पार्ट चेंज करायचं काय म्हणाल तुम्ही पी इज इक्वल टू एफ डॉट नेक्स्ट हे झालं अल्टरनेटिव्ह आणि मग एफ च्या जी पी वापर असेल तर तर पी इज इक्वल टू पी एरो नेक्स्ट ओके नाही झाला चेंज हे बघा आता पी काय वन झिरो वन म्हणजे पी या नोटला पॉईंट करतोय सो पी चा नेक्स्ट काय टू झिरो टू तो ऍड्रेस घ्या पीचा नेक्स्ट आणि तो पी मध्ये ओव्हर करा जो पी मध्ये जेव्हा स्टोअर होईल तेव्हा तो पॉइंट कराल पीज टू पिचा नेक्स्ट क्लिअर सो जनरली मध्ये आपण ट्रॅव्हल्स करताना एका नोडमधून दुसऱ्या नोडला जात असतो तेव्हा आपण तो, तो पॉईंटर पी टू पीचा नेक्स्ट असं म्हणतो तर आपण खूप डीपमध्ये घेतलंय खूप कॉम्प्लिटेट घेतलंय दॅट इज गुड इनफ फॉर स्ट्रक्चर पॉईंटर नाव पीज पॉईंट टू सेकंड नोड हाऊ विल यू एक्सेस टेन युझिंग पी Tell me how will you access ten? Ata p second note lagala Use the circular link and tell me a statement to access ten using p. I'm using p, Mantoi. write statement in chat box. Okay, check your statement. P. Sa. Next. Sa. नेक्स्ट चा डेटा हाऊ मी करेक्ट चाल मी किती लोकांना कळलं झेपलंय हा परफेक्ट ट्वेंटी फाईव्ह फंटास्टिक थर्टी अराउंड थर्टी पीपल वाव 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 मस्त मस्त थर्टी थ्री स्टुडंट करेक्ट आले दॅट्स नाईस इट्स गुड प्रोग्रेस छान आता पॉइंटर टू स्ट्रक्चर संपलंय

इन कॉमन टू ऑल द मेंबर्स सगळ्यांमध्ये शेअर होते मेमरी ती सो हा मच मेमरीज गिव्हन इट डिपेंड्स ऑन लार्जेस्ट साइज ऑफ लार्जेस्ट मेंबर ऑफ दॅट युनियन म्हणजे सगळ्या मेंबरमध्ये ज्याची मेमरी जास्त रिक्वायरमेंट जास्त असते मेंबरची तेवढी मेमरी युनियनच्या मेरला मिळते बरोबर म्हणजे री आपण रे रेफर करू तेव्हा आपला अख्खा युनियन मिळणार त्यातले वेगवेगळे मेंबर मिळणार नाहीत कारण सगळ्यांची मिळून कॉमन मेमरी मेमरी आपल्याला अलोगड केलेली आहे मॅक्स कसा करायचा सेम कन्सेप्ट स्टारोडॉट वापरा मागास सारखा स्ट्रक्चर सारखा किंवा आपला एरो वापरा पॉईंटरचा सेम कन्सेप्ट आहे काही वेगळं नाही आहे ओके जे आपण पॉइंटर इन्क्रीमेंट करू का डिक्रीमेंट करू ज्यांनी स्ट्रक्चरच्या केसमध्ये अख्खं स्ट्रक्चर साईज जे काय असेल तेवढेही पॉइंटर इन्क्रीमेंट का डिक्रीमेंट होतो युनियनच्या केसमध्ये सेम जेव्हा पॉइंटर ऑर्थोमॅटिक वापरू त्या पॉइंटर टू युनियन हा तर युनियनच्या साईज जे काय असेल युनियन व्हेरिएबलची साईज तेवढेही तो इन्क्रीमेंट डिक्रीमेंट होत असतो एक छोटा सिम्पल प्रोग्राम बघा मी तुम्हाला कळेल सध्या मी युनियन घेतलं एबीसी नावाचं त्यात एक डमी कॅरेक्टर घेतलं सी आणि एक फ्लोट घेतला किंवा इंटिरियर घेतला लेट्स ए आय आता एक कॅरेक्टर आहे आणि एक इंटीरियर आहे कॅरेक्टर टेक्स वन बाईट आय एम ॲझ्युमिंग इज टू बाईट्स प्रत्येक मी ॲझ्युम करतो सांगतोय कारण की काही ठिकाणी इंटिरियर टू बाईट्स असतो काही ठिकाणी फोर बाईट्स असतो म्हणून डन आता मी मेनमध्ये काय करतोय या युनियनचं एक व्हेरिएबल घेतो फॉर एक्झाम्पल घेतलं यू आणि या युनियनचं एक पॉइंटर घेतला मी स्टार पी म्हणजे तो पी एन पॉइंटर पॉईंटर घेतला स्टार हा पॉईंटर असण्यासाठी सांगितलाय आता मी काय म्हटलं पी इज इक्वल टू अँड यू बरोबर ना स्ट्रक्चरला आपण जसं पॉईंट करतो युनियनला पॉईंट करतो पी इज इक्वल टू अँड यू स्टार पी म्हणजे यू तर समजा आता म्हटलं यू रॉट सी इक्वल टू ए म्हणजे आपण त्या युनियन व्हिरमध्ये आपण ए स्टोअर केला त्यानंतर पॉइंटर ऑलरेडी पॉईंट करतोच आहे समजा आता मी म्हटलं प्रिंट केलं यू रॉट सी इक्वल टू परसेंट सी पण प्रिंट करताना मी काय म्हटलं पीचा सी पी आर सी हे चालणारे कारण का पी त्या युनियनला यूला पॉइंट करतोय म्हणून सो पी आर ओ सी काय कॅपिटल ए इट विल प्रिंट कॅपिटल आहे करेक्ट आता मी चेंज करतोय पीचा आय चेंज केला नाईन्टी सेवन स्टोअर केला तो युनियन आहे तीस मेंबर्स में शेअर होत असते तर तो कॅपिटल ए ओव्हराइड झाला त्यात नाईन्टी सेवन स्टोअर झाला आता जर मी प्रिंट केलं परत युनॉट आय पर्सेंट डी आणि युनॉट आय म्हणलं तर मला पॉइंटरी स्टोअर केलेलाच तो नाइंटी सेवन आहे नाईन्टी इज अ प्रिंट होईल ऑल राईट यू टू अंडरस्टँड वॉट इज युनियन पॉइंटेड युनियन इट्स वेरी इझी जनरली युनियन कन्सेट फार खूप रेअरी लागतो त्यात पॉइंटेड युनियन खूप रेअरी लागेल स्ट्रक्चर पॉईंटर खूप वापरला जातो एंड यू शूड नो दॅट आणि तुम्हाला सगळ्यांना त्याला मस्त पगे तो कळलेला आय व्हेरी हॅपी तुम्ही खूप प्रकारे चाचं उत्तर दिलं आहे लीस्ट यू नॉट लर्न डेटा सच एस यू विॉट रिमेंबर लिस्ट फ्रॉम मी और मे बी यू नॉट लर्न एट ऑल बट आय एम श्योर यू ऑल विल लर्न और रिवेंबर माय फेवरेट वर्ड चा